नमस्कार मुलांनो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी आहे सेंट पॉल स्कूलची शिक्षिका मिसेस हिना वर्तक। मी तुम्हा तिसरीच्या मुलांना आज मराठी विषय शिकवणार आहे। मला सांगा, लॉकडाऊनच्या काळात घरातच बसून खूप कंटाळा आला आहे ना? कोणा कोणी मित्रमैत्रिणी भेटत ना, कोणी नातेवाईक, त्यामुळे कोणाशी फारसे बोलणेच होत नाही। प्रत्यक्षात भेटून बोलण्यात जो आनंद असतो तो काही निराळाच असतो ना। तर चला आज आपण पाठ शिकूया एकमेकांशी बोला। प्रथम मी तुम्हाला हा संपूर्ण पाठ वाचून दाखवते, लक्षपूर्वक ऐका। प्रथम चित्र। मुलगा म्हणतो, हा वेगळा चेंडू दिसतो। मुलगी म्हणते, नाही, हा चेंडू नाही, हे कवट आहे, हे फळ आहे। दुसरे चित्र। मुलगी म्हणते, काका तुम्ही काय करता? काका म्हणतात, मी झाडाला पाणी घालतो। तिसरे चित्र। आजी म्हणते, तू कुठे चाललीस? मुलगी म्हणते, मी शाळेत चालले। चौथे चित्र। मुलगा म्हणतो, आई याला काय म्हणतात? आई म्हणते, याला फुलदाणी म्हणतात। पाचवे चित्र। मुलगी म्हणते, तू कापडी पिशवी का घेतलीस? मुलगा म्हणतो, आता प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही। आता मी तुम्हाला प्रत्येक वाक्याचा अर्थ सांगते। पहिले चित्र। मुलगा म्हणतो, हा वेगळाच चेंडू दिसतो। एक मुलगा व एक मुलगी यांच्यातील संभाषण म्हणजेच कन्व्हर्सेशन येथे दिले आहे। तुमच्यासमोर कोणी एखादी वस्तू घेऊन आले तर तुम्हाला लगेच त्या वस्तूविषयी विचारावे असे वाटते। त्याचप्रमाणे चित्रात दाखवलेला मुलगा मुलीच्या हातातील वस्तू पाहून तिला विचारतो की हा वेगळाच चेंडू दिसतो ना। वेगळाच म्हणजे डिफरंट आणि चेंडू म्हणजे बॉल। मुलगी म्हणते, नाही, हा चेंडू नाही, हे कवट आहे, हे फळ आहे। म्हणजेच त्यावर ती मुलगी म्हणते की अरे, हा चेंडू नाही, हे कवट आहे, कवट हे एक फळ आहे, फळ म्हणजे फ्रूट आणि कवट म्हणजे वुड ॲपल। कवट हे फळ आकाराने गोल असून त्याचे आवरण म्हणजे साल, स्किन हे बॉलसारखेच खूप कडक असते, त्यामुळे कवट हे बॉलसारखेच दिसते। हे चित्र पहा। या चित्रात आजी मुलीला विचारत आहे की तू कोठे चाललीस? कोठे म्हणजेच वेअर। कोठेला कुठे हाही शब्द वापरू शकतो। या वाक्यात शेवटी तुम्हाला प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क दिसतो। म्हणजेच प्रश्न विचारल्यानंतर शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे। त्यावर मुलगी उत्तर देते की शाळेत चालली आहे। शाळा म्हणजे माहीत आहे ना, स्कूल। आठवण येते ना शाळेची खूप? त्या आजीप्रमाणेच अनेक जण तुम्हालाही भेटतात ना, शाळेत जाताना किंवा शाळेतून येताना। तेही तुम्हाला असेच प्रश्न विचारतात व तुम्हीही त्यांच्या प्रश्नांना अशीच उत्तरे देतात, बरोबर? अशा प्रकारे आपण एकमेकांशी बोलत असतो। कधीकधी आपण नेहमी पाहत असलेल्या वस्तूंची नावे देखील आपल्याला माहीत नसतात। त्याचप्रमाणे या चित्रात दाखवलेल्या मुलाला देखील फ्लॉवर पॉटला काय म्हणतात ते माहीत नाही, म्हणून तो त्याबद्दल आपल्या आईला विचारतो की आई याला काय म्हणतात? त्यावर आई त्याला म्हणते, याला फुलदाणी म्हणतात। फुलदाणी म्हणजे वास किंवा फ्लॉवर पॉट ज्यात आपण शोभेची फुले ठेवतो। अशा अनेक प्रकारच्या फुलदाण्या आपण नेहमी पाहत असतो। कधी कोणाच्या घरी
तर कधी काही दुकानात, तर कधी कधी काही कार्यक्रम म्हणजेच प्रोग्रॅमलाही आपल्याला पाहायला मिळत असतात. या चित्रात मुलाच्या हातात कापडी पिशवी दिसत आहे. कापडी याचाच अर्थ क्लोथ्स किंवा कापड वापरून बनवलेली पिशवी. पिशवी म्हणजे बॅग. ती पिशवी पाहून मुलगी मुलाला विचारते की तू ही पिशवी का घेतलीस. आपण बहुतेक वेळा प्लॅस्टिक पिशवीचा वापर करत असतो. प्लॅस्टिक हे खूप हानिकारक म्हणजे डेंजरस असते. त्यामुळे प्लॅस्टिकऐवजी कापडाचा वापर करणे चांगले असते. म्हणून मुलगा मुलीला म्हणतो की आता प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही. तर मुलांनो, आपण आता या पाठात पाहिले की एकमेकांशी बोलणे हे कसे होत असते. तर असेच एक संभाषण म्हणजे कन्व्हर्सेशन मी तुम्हाला उदाहरण म्हणजे एक्झॅम्पल म्हणून दाखवले आहे. तर अशाच प्रकारची दोन मराठी कन्व्हर्सेशन तुम्ही होमवर्क म्हणून नोटबुकमध्ये लिहायची आहेत, किंवा पाठात दिल्याप्रमाणे चित्र दाखवून तुम्ही त्याबद्दल प्रत्येकी एक एक वाक्य नोटबुकमध्ये लिहू शकता. तसेच पुढील प्रश्न व त्यांची उत्तरे नोटबुकमध्ये लिहायची आहेत. पहिला प्रश्न, खालील शब्दांचे अर्थ मराठीत लिहा. अर्थ म्हणजे मीनिंग. येथे तुम्हाला इंग्लिशमधून शब्द दिले आहेत, त्यांचा अर्थ तुम्ही मराठीत लिहायचा आहे. पहिला शब्द वूड ॲपल, दुसरा शब्द स्कूल, तिसरा आहे फ्रूट, चौथा आहे वॉटर. खालील शब्दांचा अर्थ इंग्रजीत लिहा. या प्रश्नामध्ये तुम्हाला मराठी शब्द दिले आहेत, त्यांचा अर्थ तुम्ही इंग्रजीतून म्हणजे इंग्लिशमधून लिहायचा आहे. पहिला शब्द फुलदाणी, दुसरा पिशवी, तिसरा शब्द आहे चेंडू. प्रश्न तिसरा, कोण कोणास म्हणाले ते लिहा, म्हणजेच हू सेड टू हूम. या प्रश्नात खालील वाक्य कोण कोणास म्हणाले ते लिहायचे आहे. येथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की जसे इंग्लिशमध्ये जेंडर चेंज झाले तरीही सेड किंवा हिंदीमध्येही कहा असेच लिहितात, पण मराठीत असे नाही. वाक्य बोलणारा मुलगा असेल तर उत्तर लिहिताना शेवटी म्हणाला हा शब्द वापरावा. उदाहरणार्थ राम काकांना म्हणाला. वाक्य बोलणारी जर मुलगी असेल तर उत्तर लिहिताना शेवटी म्हणाली हा शब्द वापरावा. त्याचप्रमाणे वाक्य बोलणारी जर वडीलधारी माणसे म्हणजेच बाबा, काका, आजोबा, शिक्षक वगैरे असतील तर शेवटी म्हणाले हा शब्द वापरावा. उदाहरणार्थ बाबा राजूला म्हणाले. फक्त आई आजी यांच्यासाठी तुम्ही म्हणाली हा शब्द वापरू शकतात. तर पहिला प्रश्न ह्याच्यातला आहे, मी झाडाला पाणी घालतो. दुसरा आहे, याला फुलदाणी म्हणतात. तिसरा, तू कापडी पिशवी का घेतलीस. या वाक्यात प्रश्नचिन्ह, तिसऱ्या वाक्यात प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क आहे. याचाच अर्थ येथे प्रश्न विचारला आहे म्हणून वाक्याच्या शेवटी विचारले हा शब्दही तुम्ही वापरू शकता. उदाहरणार्थ रमाने आईला विचारले.
आता वळूया चौथ्या प्रश्नाकडे. प्रश्न चौथा, रिकाम्या जागा भरा, म्हणजेच फिल इन द ब्लँक्स. पहिला प्रश्न आहे याच्यातला, हे डॅश आहे, हे फळ आहे. दुसरा आहे, हा वेगळाच डॅश दिसतो. तिसरा, मी डॅश चालले. या प्रश्नात एक गोष्ट लक्षात ठेवा की रिकाम्या जागी फक्त पाठ्यपुस्तकातला शब्द लिहावा, त्याच मीनिंगचा दुसरा शब्द लिहू नये. मुलांनो, हा पाठ तुम्हाला समजला ना? खूप सोपा आहे की नाही? या पाठाचे वाचन तुम्ही करायचे आहे आणि मी जो होमवर्क दिलेला आहे तो तुम्ही एका नोटबुकमध्ये चांगल्या अक्षरामध्ये लिहायचा आहे. तर चला लवकरच भेटूया. धन्यवाद.